नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस एन पवार, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, रयत शिक्षण संस्थेचे रा भ नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर। आजच्या तासाला आपण पाहणार आहोत FYBA या वर्गासाठी सेमिस्टर फर्स्ट मध्ये असणारा प्रकरण क्रमांक 4, वातावरण, ज्याला आपण ॲटमॉस्फियर म्हणतो। या वातावरण प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा नैसर्गिक जलचक्र, याच्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण प्रास्ताविक माहिती पाहूयात। पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण पाहतो सर्वाधिक पाणी असलेला आपल्याला दिसतं। आपण जर जमीन आणि पाणी यांचं वितरण पाहिलं तर 71% भाग हा पाण्याने म्हणजे जलाने व्यापलेला आपल्याला दिसून येतो, तर उर्वरित 29% भागावर जमीन असलेली पाहावयास मिळते। पृथ्वीवरील पाण्याचं वितरण हे अतिशय विषम स्वरूपाचं आहे। मात्र असं असलं तरी पृथ्वीवरील सर्वाधिक भाग हा जलभाग असल्याकारणामुळे पृथ्वीला जलग्रह देखील म्हटलं जातं। मित्रांनो, पृथ्वीवर जे एकूण उपलब्ध पाणी आहे म्हणजेच 71% जलभाग जो आहे तो जर आपण 100% कन्वर्ट केला तर आपल्याला असं लक्षात येईल पृथ्वीवर एकूण उपलब्ध असणाऱ्या पाण्यापैकी 97% पाणी हे खाऱ्या स्वरूपाचं आहे। हे जे पाणी आहे ते खारे आहे आणि उर्वरित फक्त 3% पाणी हे गोड्या स्वरूपातील आहे। आता या 3% देखील आपल्याला असं लक्षात येईल की 2% पाणी हे जे गोडं आहे ते विविध बर्फाच्छादित पर्वतांच्या शिखरांच्या स्वरूपामध्ये म्हणजे पर्वतीय प्रदेशातील जे बर्फाच्छादित प्रदेश आहे त्या स्वरूपामध्ये त्याच म्हणजेच बर्फाच्छादित रूपात असलेला आपल्याला दिसून येईल। त्याचबरोबर बरेचसे पाणी हे अंतर्गत भागामध्ये म्हणजेच भूगर्भामध्ये असलेलं आपल्याला पाहावयास मिळेल। यावरून आपल्याला असं लक्षात येतं की पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धता असली तरी केवळ 1% पाणी असं आहे जे भूपृष्ठावर वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला सहजासहजी उपलब्ध आहे। मग ही वेगवेगळी रूपं कोणती? तर बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळून येणारी नदी असेल, विविध ओढे असतील, नाले असतील, सरोवरे, धरणे, त्याचबरोबर विविध झरे, या विविध रूपामध्ये पाणी पृष्ठभागावर गोड्या स्वरूपामध्ये उपलब्ध असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। मित्रांनो, यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते की पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर जरी पृथ्वीवर असली तरी त्यापैकी फारच अल्प प्रमाणात पाणी हे जे की सजीवसृष्टीला आवश्यक आहे, मानव असेल, प्राणी असतील किंवा इतर सजीव असतील यांच्यासाठी आवश्यक असणारं पाण्याचं प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे आणि म्हणूनच याचं संवर्धन करणं हे गरजेचं आहे। म्हणून आजच्या तासाला आपण या ठिकाणी हे जे काही पाणी आहे या पाण्याचं चक्रीकरण कसं होतं, नैसर्गिकरित्या हे चक्र कसं पृथ्वीवर कार्यरत आहे, तर त्याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे, त्याद्वारे नैसर्गिक जलचक्र निसर्गामध्ये कशा पद्धतीने अव्याहतपणे सुरू राहते हे आपण स्पष्ट करून पाहूयात। तर मित्रांनो, आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर गोडं पाणी हे वेगवेगळ्या स्वरूपात प्रामुख्याने नदी असतील, नाले असतील, सरोवरे असतील, त्याचबरोबर धरणे असतील किंवा अंतर्गत भागामध्ये बर्फाच्छादित शिखरांच्या स्वरूपामध्ये पाणी उपलब्ध आहे। मात्र हे जरी असलं तरी सर्वप्रथम काय प्रक्रिया होते, हे जलचक्र कसं निर्माण होतं आणि ते निसर्गामध्ये कसं सातत्याने सुरू राहतं हे आपल्याला पाहावायचं आहे। तर मित्रांनो, या आकृतीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसेल या ठिकाणी समुद्र आहे,
सर्वाधिक क्षेत्र हे समुद्राने व्यापलेलं आहे, त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील इतर भूपृष्ठीय पाण्याचे साठे आहेत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जेचा स्रोत आपल्या पृथ्वीवर असेल तर तो आहे सूर्य. सूर्याच्या उष्णतेमुळे, सौरशक्तीमुळे काय होतं, पृथ्वीवरील पाण्याचं बाष्पीभवन होतं. मग बाष्पीभवन होत असताना पृथ्वीवरील सर्वच साठ्यांचं, मग महासागरातील जलसाठा मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्यातील साठ्यांचं हे बाष्पीभवन होताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मी आत्ता सांगितल्याप्रमाणे नदी असतील, सरोवरे असतील, धरणे असतील किंवा इतर स्रोतांद्वारे देखील पाण्याचं काय होत असतं, बाष्पीभवन, ज्याला आपण इव्हॅपोरेशन असं म्हणतो, तर हे सातत्याने निसर्गामध्ये होत असतं. म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वप्रथम सौरशक्तीमुळं विविध स्वरूपात असणारं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाणी तापते. पाणी तापल्यामुळे काय होते, पाण्याची वाफ होते, म्हणजेच त्याचं बाष्पीभवन होतं, इव्हॅपोरेशन होतं. आणि ही वाफ ही साहजिकच आहे. पाणी तापल्यामुळं जी वाफ तयार होते निश्चित ती वजनाने हलकी असते आणि त्यामुळे ती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचावर जाते. आता उंचावर जात असताना अजून एक प्रक्रिया निसर्गामध्ये घडून येते. बघा मित्रांनो, या ठिकाणी जसजसं आपण उंच जाऊ तसतसं पृथ्वीच्या म्हणजे वातावरणाचं तापमान हे कमी कमी होताना आपल्याला दिसून येतं. साधारणपणे हा रेट जो आहे तापमान कमी होण्याचा, तो 160 मीटर उंचीला 1 अंश सेल्सिअसने तापमान हे कमी होत असतं. तसं पाहिलं तर सर्वसाधारणपणे 1 किलोमीटर उंचीवर जर आपण गेलो, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 1 किलोमीटर उंचीवर गेलो, तर 6.5 डिग्री सेल्सिअसने तापमान कमी होतं. सांगण्याचं तात्पर्य हेच की पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर हे बाष्प किंवा वाफ हवेच्या मार्फत ही उंच जाते आणि हवेची देखील एक बाष्प धारण करण्याची क्षमता असते. सर्वप्रथम ते देखील जाणून घ्या, जेवढं हवेचं तापमान अधिक, म्हणजेच वातावरणातील हवेचं तापमान जेवढं अधिक, तेवढी बाष्प धारण म्हणजे बाष्प शोषून घेण्याची क्षमता ही अधिक असते. मात्र हीच हवा ज्यावेळेस उंचावर जाते, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तापमान कमी होत गेल्यामुळे हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता ही देखील कमी कमी होत जाते आणि परिणामी एक वेळ अशी येते की बाष्प धारण क्षमता 100% होते, म्हणजेच त्या हवेची सापेक्ष आर्द्रता 100% त्या ठिकाणी बनते. आणि मग अशी वेळ येते की अदृश्य स्वरूपातलं जे बाष्प आहे ते दृश्य स्वरूपात आपल्याला दिसू लागतं, म्हणजेच हवेमधील असणारे जे कण आहेत, विविध प्रकारचे धुलीकण आहेत, यांना चिकटून जे बाष्प आहे, बाष्पाला अनेक बाष्प एकत्र येतात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या ठिकाणी सांद्रीभवनाची प्रक्रिया घडून येते, परिणामी बाष्पकणाचं रूपांतर हे जलकणामध्ये रूपांतर होत असतं आणि म्हणून त्या ठिकाणी सांद्रीभवन होऊन त्या ठिकाणी ढगांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आता सर्वप्रथम हे ढग निर्माण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वातावरण आहे आणि वातावरणामध्ये हवा ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहते निश्चितच. यामुळे ही ढगांची निर्मिती झाल्यानंतर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात निश्चित. त्यामध्ये हवेचा दाबही त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर ज्यावेळेस हे वाहून नेले जातात त्यावेळेस ते एखाद्या उंच पर्वतीय प्रदेशाला आडले जातात किंवा पर्वताला आडवले जातात, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर या सांद्रीभवन झालेल्या ढगांमध्ये पुन्हा संप्लवन ही प्रक्रिया होती. ती संप्लवन प्रक्रिया कशी होते, तर प्रामुख्याने जे बाष्पकण आहेत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याचं जलकणामध्ये रूपांतर होतं आणि वेळ अशी येते, अधिक थंड हवामान झालं, म्हणजेच हवा अधिक थंड झाली, हवेचं तापमान अधिक थंड झालं, कमी झालं, तर अशा वेळेस बाष्प धारण क्षमता ज्यावेळेस 100% होऊन जाते त्यावेळेस त्या जलकणांना आपले वजन पेलत नाही आणि अशा वेळेस या ठिकाणी ढगांना थंड हवा लागली की त्या ठिकाणी पावसाला सुरुवात होते. आणि असे हे वजन अधिक झालेले जलकण हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. मग हा पाऊस मेबी त्या ठिकाणी पर्वतीय प्रदेशाला ढग अडवले जातात आणि त्या ठिकाणी पावसाला सुरुवात होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
की अशा पद्धतीने विस्तीर्ण प्रदेशामध्ये पाऊस पडत असतो. पाऊस हा वेगवेगळ्या प्रकारचा पडतो पृथ्वीवर. उदाहरण सांगायचं झालं तर प्रतिरोध पर्जन्य आहे, आरोह पर्जन्य आहे. मात्र हे जरी असले तरी पाऊस पडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण चक्राच्या बाबतीत पाहत आहोत. पाऊस पडल्यानंतर सर्वप्रथम पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतो, त्यानंतर बरंचसं पाणी हे त्या ठिकाणी अंतर्गत भागामध्ये झिरपत असतं, म्हणजेच काय होतं, पर्कोलेशन त्या ठिकाणी होत असतं. आणि त्यानंतर बरंचसं त्यामुळे काय होतं, अंतर्गत भागामध्ये काही पाणी वाहून जातं. दुसरी बाब काय होते, विविध स्रोतमार्फत, बघा विविध स्रोत आहेत, नद्या आहेत, नाले आहेत, ओढे आहेत, यामार्फत पाणी वाहू लागते. जर त्याला अटकाव केलेला नसेल तर ते पाणी तसंच वाहत येऊन सर्वात शेवटी समुद्राला येऊन मिळतं. मात्र त्याला अटकाव केलेले असतील, धरणं बांधलेली असतील, काही सरोवरे असतील, लहान मोठे आत्ता सांगितल्याप्रमाणे धरणं असतील, तर अशा वेळेस त्या पाण्याला अटकाव होतो. परिणामी बरंचसं पाणी हे अंतर्गत भागात झिरपतं आणि कालांतराने काही पाणी हे मात्र उर्वरित पाणी हे नदी किंवा नाले ओढे यामार्फत शेवटी सर्वात शेवटी मोठ्या नदीमार्फत समुद्राला येऊन मिळतं. मित्रांनो, या पद्धतीने पुन्हा जसं की ऋतुचक्र आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे पावसाळा हा ऋतू असतो. विशेषतः भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. तर मग अशा वेळेस आपल्याला माहिती दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि पावसाळ्यामध्ये विशेषतः पुन्हा एकदा उन्हाळ्यामध्ये पाणी तापण्याची प्रक्रिया घडून येते. सोऱ्याच्या उष्णतेमुळे पाणी तापते, पुन्हा बाष्पीभवन होते, बाष्पीभवनामुळे उंचावर गेल्यानंतर त्याच्या ढगात रूपांतर होते, ढगा सांद्रीभवन आणि संप्लवन क्रियेमुळे पुन्हा त्याच्यापासून पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर पुन्हा पाणी विविध रूपामधून सर्वात शेवटी समुद्राला येऊन मिळते. यामध्ये नदी नाले मी आत्ताच सांगितलं हे भूपृष्ठावरील स्रोतामधून पाणी समुद्राला येऊन मिळतंच, परंतु त्याचबरोबर अंतर्गत भागामध्ये झिरपलेलं पाणी देखील त्याचा देखील काही भाग हा सर्वात शेवटी समुद्राला येऊन मिळतो. आता या ठिकाणी ही जी प्रक्रिया आहे म्हणजे बाष्पीभवन होण्यापासून पुन्हा पाऊस पडणे, पुन्हा समुद्राला पाणी जाऊन मिळणे आणि पुन्हा बाष्पीभवन होणे, ही प्रक्रिया सातत्याने निसर्गामध्ये सुरूच राहते आणि याच प्रक्रियेला नैसर्गिक जलचक्र असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब सांगणं आवश्यक ठरेल की साधारणपणे 3,35,000 मीटर घन मीटर स्क्वेअर किलोमीटर जे आहे ते पाण्याचं प्रमाण, म्हणजे ज्याला म्हणतो समुद्रातील पाण्याची वाफ ही त्या ठिकाणी होत असते आणि उर्वरित त्या ठिकाणी 65,000 घन किलोमीटर इतकी पाण्याची वाफ ही भूपृष्ठावरील जे जलसाठे आहेत, नदी नाले ओढे किंवा ज्याला आपण म्हणतो सरोवरे असतील, धरणं असतील किंवा अगदी पृष्ठभागावरील वनस्पती असतील, या सर्वांमार्फत आपल्याला असं लक्षात येईल की जवळपास 65,000 घन किलोमीटर एवढं पाण्याची बाष्पीभवन होत असतं आणि ते वातावरणामध्ये मिसळत असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वसाधारणपणे 4,00,000 घन किलोमीटर पाण्याची वाफ होते आणि ती वाफ होऊन त्याद्वारे पावसाची निर्मिती होते. पावसाचं पडलेलं पाणी पुन्हा समुद्राला येऊन मिळतं आणि पुन्हा नव्याने हे चक्र असंच चालू राहतं. तर अशा पद्धतीने हे नैसर्गिक जलचक्र हे सातत्याने सुरू राहतं आणि म्हणूनच याला सातत्यपूर्ण असणारं जलचक्र किंवा नैसर्गिक जलचक्र असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या तासाला आपण नैसर्गिक जलचक्र म्हणजे काय हे समजावून घेतले. आपण याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.